हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी रमेश सिंह पाटील, सांगली उपासना केंद्र। 2013 पूर्वीपासून मी अनिरुद्ध बापूंच्या उपासनेमध्ये सहभागी झालेलो आहे। मला अनेक अनुभव आहेत, कुठला सांगू आणि कुठला नको असं झालेलं आहे। 2013 साली बापू सांगलीमध्ये आले होते, त्यावेळेला मी आणि पत्नी दोघेही त्यांच्या दर्शनासाठी जायचं ठरलं, पण आम्हाला वेळ लागला। राम मंदिरजवळ आंबेडकर स्टेडियममध्ये ही उपासना होती आणि त्यांचं दर्शन होतं। तर इतकी गर्दी होती, आतमध्ये 5-5 हजार लोकांच्या सैर बॅरिकेड केलेले होते आणि मी सगळ्यात शेवटच्या बाजूला होतो आणि विचार केला की कसं जायचं तिथं। मग बापूनं फक्त एवढंच म्हटलं, बापू मला पहिल्या रांकेत दर्शन पाहिजे। आणि काय झालं कळलं नाही, आम्ही आत्ता जे नवरत्न हॉटेल आहे तेथून गेलो, त्या ठिकाणी VIP गेट होतं, आम्हाला काहीच माहीत नाही, मला कोणीही अडवलं नाही आहे आणि मी डायरेक्ट गेलो ते बापूंच्या समोर गेलो। खूप विशेष वाटलं, अनेक वेळा ॲक्सिडेंट झाले, अनेक वेळा मी स्कूटरवरनं पडलो, परंतु मला फक्त खर्चटण्याशिवाय, आत्ता देखील एवढं खर्चटलेलं आहे, खर्चटण्याशिवाय कुठलाही त्रास झाला नाही। परवाचा एक अनुभव सांगतो, 13 जुलैला गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेदिवशी माझ्या डोक्यात होतं की आपण शताक्षी गोळ्या आहेत, त्या प्रियंका वेरा वांगीकर यांच्याकडे असतात, परंतु सकाळपासून इतका पाऊस होता की मी जाऊ शकत नव्हतो। मग संध्याकाळी म्हटलं थोडासा पाऊस कमी होईल मग जाऊया, तर तेही काही शक्य झालं नाही। नंतर 8 वाजत आले, मला तर सारखी रुकुरकळलेली होती, आपण त्यांच्याकडून शताक्षी घ्यायच्या तरी फोन केला, म्हटलं तर जायचं आणि यायचं, म्हटलं गेलो मी तिथं, शताक्षी घेतल्या आणि नवीन बापूंचे पेन आलेले तीन पेन खरेदी केल्या आणि खाली आलो, कारण पाऊस थोडा कमी येतो पण जावा, खाली आलो तो पण पाऊस जास्त वाढला। मग मी स्कूटर घेऊन निघालो, बापूंच्या 3 पेनाजवळ होत्या, हे शताक्षी होती, सगळं होतं। आणि थोडं पुढे गेल्यानंतर पाऊस होता थोडा आणि ड्रेनेजसाठी गोल खड्डे काढले होते, ते अर्धवट मुजलेले होते, अर्धवट होते, त्यातून गाडी कधी उडून गेले काही कळलं नाही। जवळजवळ 20-25 फूट माझी गाडी नागमोडी वळणं घेत गेली, कंट्रोल सुटलेला होता, शेवटी खाली पडलो आणि खाली पडल्यानंतर मी एका बाजूला, स्कूटर एका बाजूला, चष्मा एका बाजूला, तर चष्मा पडताना सुद्धा आपण टेबलवर जसा सुरक्षित ठेवतो तसा ठेवलेला होता आणि माझ्या मागणं कुठलंही वाहन नव्हतं, 2 माणसं येत होती, म्हणजे तिथेही 2 माणसं होते, इथेही 2 माणसं, त्यापैकी एकजण सायकल होतं त्याच्याकडं आणि एक कॅन लावलेला होता। मग तो जवळ आला, म्हटलं तुम्हाला सुरुवातीपासून बघितलं, म्हटलं म्हणजे कशारतीनं तुम्ही पडला, काय झालं वगैरे, खूप लागला असेल म्हटलं तुम्हाला। आणखीन एक मनुष्य पळत आला, त्यानं गाडी उचलून साईडला लावली, म्हटलं थोडंसं येतं, एवढं खर्चटलेलं आहे फक्त एवढं, काय काहीच झालं नाही, उठलो चष्मा घातलो, क्लिअर दिसायला आला आणि माझ्या शर्टाला इतकी घाण लागलेली होती, चिखल लागलेला होता, शर्टाच्या आत बनियनसुद्धा पूर्ण चिखल माखलेलं होतं। मग तसंच घरी आलो आणि घरी आल्यानंतर सांगितलं आणि कुठल्याही ॲक्सिडेंट मला काही लागलं नाही आहे। जनरली आपण ज्यावेळेला डांबरी रोडवर पडतो त्यावेळेला कमीत कमी हाडं मोडतात, मुकामार लागतो, मुकामार व्हायला बाजूला बोलका मारसुद्धा लागला नाही। मग घरात सांगितलं असं असं झालं आणि घरी आल्यावर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी कपडे ज्यावेळेला काढायला लागलो त्यावेळेला मला खूप आश्चर्य वाटलं, हे काय, तर मी ज्यावेळेला 2-4 महिने माझा उजवा हात वरच उचलत नव्हता, मी बनियन शर्ट घालताना काय करणार, उजवा हात खाली ठेवून शर्ट घालल्यानंतर डाव्या हाताने घालत होतो आणि बनियन घालताना मात्र काहीही करू शकत नव्हतो, 10 मिनटं कळ सोसत बसत होतो। आणि घरी आल्यानंतर बघतो तर दोन्ही हात वर झाले, ॲक्च्युली दोन्ही हात वर झाले आणि म्हटलं बापून, म्हटलं काय पद्धत काय, म्हटलं हे असे ॲक्सिडेंट करून हात बरं करतो असं झालं। म्हणजे असे अनुभव आहेत, मुलीचा ॲक्सिडेंट झाला पोस्टाजवळ, आम्ही येत होतो, संध्याकाळ झालेली होती, कारंजाच्या पुढं आलो, त्या ठिकाणी मग गांधींचा पुतळा होता आणि पुढून एक रोड येऊन खाली ह्याच्याकडे गेलेला होता, तिथे एक चौक आहे, त्या चौकाजवळ आलो, उजव्या बाजूने एक गाडी येत होती, मग ती गाडी थांबल्यानंतर मी थांबलो आणि मी थांबलो आहे म्हणून ते गाडी थांबली, मी थोडंसं पुढं आलो तोपर्यंत ती कार बरोबर आमच्या दोघांच्या अंगावर गेली, आम्ही दोघेही गाडीच्या खाली, मुलगी आणि मी, म्हणजे एखादी गाडी दुरुस्त करायला मेकॅनिक खाली जातो तशाप्रकारे आम्ही दोघे गेलो, तिथं माणसं भरपूर असतातच, ते लगेच मुलगी बाहेर आली, तिला विचारलं तुला काय लागलं, काय, ती म्हटली मला काही लागलं नाही आहे।
मी बाहेर आलो, दोघांनाही काहीही लागलं नाही, मुका मार नाही, कुठल्याही प्रकारचा मार नाही, गाडीलाही काही झालं नाही, असे अनेक अनुभव आहेत. अनेक ज्या ज्या वेळेला आम्ही बापूंना बोलवतो त्या त्या वेळेला बापू आमचं नक्कीच ऐकत असतात. एक अगदी छोटी गोष्ट सांगतो, मी आता जुनी दुसरी गाडी घेतली होती आणि इथं चौले शोरूम आहे ते कोल्हापूरला, तिथं घेऊन गेलो. तिथं मला अजिबात चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही, मग तसंच परत आलो. मग 8 दिवसानं परत बापूंना म्हटलं, बापू आता तुम्ही यायला पाहिजे माझ्याबरोबर, काय तरच हे काम होणार. आणि बापूंना एवढं बोललो त्या शोरूममध्ये आत गेलो. आत गेल्यानंतर ओळीनं गाड्या लागलेल्या होत्या, तर माझी गाडी नंबरला लावली आणि शेजारी बघितलं तर तिथं MH10CR0054 अशी एक गाडी होती. आणि त्या गाडीवर लिहिलं होतं श्री अनिरुद्धाय नम असं लिहिलं होतं. ओ म्हणे सामर्थ्य होतं श्री अनिरुद्धा म्हणा. त्यानं म्हटलं बापू तुम्ही माझ्या अगोदर आला. मी असे अनुभव आहेत, फक्त आपण बापूंना सांगायचं ते सगळं करतात. घराच्या वतीत असं झालं, घर बघत होतो, इतकं लांब होतं, त्या माणसाला आमच्या प्लॉटची सगळी कागदपत्रं दिली होती, काहीच करू शकत नव्हतो, तरी देखील बापूंनी सांगितलं की एवढा लांब कशा झाला आहेस, तुला चांगल्या जागेत तुला घर बघून देतो. आणि खरोखरच आता पार्श्वनाथ कॉलनीमध्ये आम्ही अगदी आरामात आहोत. आणि विशेष म्हणजे दत्तपौर्णिमेदिवशी त्या घराची वस्तुशांती झाली, आता बापू आमच्याबरोबर आहेत. हरिओम श्रीराम अंबद नाथ समेत नाथ समेत नाथ समेत.